डॉक्टर साहेबांकडून थोडीशी माहिती घेतली तर त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की आपल्याकडे जे भरव्याचं जे नियोजन आहे, पूर्वी हंगामी ऊसाचे लागवडीचं नियोजन आहे, त्यासाठी आपण प्रत्येक गटामध्ये 600 शेतकऱ्यांच्या माध्यमातून ती सोडत काढणार आहोत आणि 600 शेतकऱ्यांमध्ये हे बुलेट देणार आहोत. आता प्रश्न असा आहे की ह्या ज्या 25 बुलेट द्यायच्या आहेत, ह्या 25 बुलेटचा खर्च करणार कोण? संचालक मंडळ त्यांच्या खिशातून देणार आहे की शेतकऱ्याच्या खिशातून ते पैसे काढून ह्या बुलेट दिल्या जाणार आहे? आणि या बुलेट देत असताना त्याच्यामध्ये पारदर्शकता असेल का? हे सगळे कळीचे मुद्दे त्याच्यामध्ये आहे. त्यांना असं मी सांगू इच्छितो संघटनेच्या माध्यमातून की आपण आपल्याकडे एवढी मोठी यंत्रणा आहे, त्यासाठी लागवडीचं जे प्रोग्राम आहे, जे धोरण आहे, त्या बाबतीमध्ये आपण प्रत्येक गटन्याय गावात जाऊन धोरण कारखान्याच्या लागवडीच्या संदर्भामध्ये जनजागृती करू. आड साली ऊसाच्या ऐवजी पूर्व हंगामी ऊस कसा लागेल, खोडव्याचा जो बेस आहे, खोडव्याची शेतकरी खोडवा पिकाकडे कसे वळतील या बाबतीमध्ये खरेदी तर कारखान्यांनी, कारखान्याच्या संचालक मंडळांनी जनजागृती करणं महत्त्वाचं आहे. शेजारच्या भीमाशंकर कारखान्याने एक रकमी एफ आर पी दिलेली आहे आणि मागल्या 2-4 वर्षापासून ती एक रकमी एफ आर पी देत असतात. त्याचा परिणाम असा झालेला आहे की आज शेजारच्या भीमाशंकर कारखान्याकडे आपल्या कारखान्याचा नाही म्हटलं तरी आज 30-35% ऊस हा भीमाशंकर कारखान्याकडे जातोय. त्याचा परिणाम असा होणार आहे भविष्यामध्ये कारखान्याच्या माध्यमातून की जर ऊस शिलाखानी भीमाशंकर कारखान्याला ऊस दिला आणि आपल्या कारखान्याचं गाळप जर हे 8 ते 7.5 लाख टनाच्या आत आलं तर कारखान्याचा जो दैनंदिन खर्च आहे या खर्चाचा ताण या गाळपावर होईल आणि पर्यायाने शेतकऱ्या कारखाना तोट्यात गेल्याशिवाय राहणार नाही. कारण जो तुमचा प्रशासनाचा खर्च आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची एकही रुपयाची कपात होत नाही. जेवढं तुमचं गाळप जास्त तेवढा तुमचा गाळपाचा खर्च कमी येतो, जेवढं तुमचं गाळप कमी तेवढा तुमचा गाळपाचा खर्च वाढतो. तर खर्च वाढल्याच्या नंतर त्याचा परिणाम असा होतो की शेतकऱ्यांना जे पैसे द्यायचे ते पैसे शेतकऱ्यांना पुरेसे दिले जात नाही. आपल्या कारखान्याकडे को जनरेशन आहे, इथेनॉलचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यानंतर मॉलिशिस आहे, जे बाय प्रॉडक्ट आहे, बाय प्रॉडक्टच्या माध्यमातून जो मिळणारा नफा आहे त्या नफ्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळणं क्रमप्राप्त आहे. आत्तापर्यंत जी रिकव्हरी काढले जाते, एफ आर पी जी ठरली जाते, ती केवळ आणि केवळ साखर उतऱ्यावरती ठरली जाते आणि जो नफा शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित असतं तो नफ्याचा एकही रुपया शेतकऱ्यांना दिला जात नाही. थोडक्यातच तुम्हाला सांगतो, जर कारखान्याचं बाय प्रोडक्टच्या बाबतीमध्ये जे आपलं को जनरेशन आहे, को जनरेशन जे तयार होती वीज ती बघ्याचपासून होती आणि एका टनाला 280 ते 290 किलो बघ्याच पडतं आणि बघ्याचा आज मार्केट व्हॅल्यू जर बघितला तर 2.5 रुपये किलोला एका किलोची बघ्याची किंमत आहे. जर एका टनाला जर आपण 280 किलो बघ्याच जर 250 रुपये जर त्याचा रेट धरला तर जवळ 700 ते 750 रुपये त्या बघ्याच पोटी कारखान्याला येतात. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याकडे जे को जनरेशन आहे, एक टन ऊस गाळप जर केलं तर एका टनापासून 100 ते 110 युनिट इतकी वीज निर्माण होते आणि त्या विजेचा दर जो MSEB आपल्याला देते हा 6.25 ते 6.5 रुपये प्रत्येक मेगा युनिटचा दर आहे. हा जर हिशोब आपण बघितला तर दरवर्षी को जनरेशनच्या माध्यमातून कारखान्याला जवळजवळ 25 ते 30 कोटी रुपयाचं उत्पन्न कारखान्याला मिळते आणि त्या उत्पन्न मिळणाऱ्या उत्पन्नाचा हक्क हा खरा तर शेतकऱ्यांचा आहे. ज्यावेळेस आपल्याकडं 2007 साली को जनरेशनचा प्रकल्प राबवायचं चाललं त्यावेळेस विरोध केला होता काही मंडळींनी. विरोध करीत असताना त्यांचा बेसज असा होता की जर तो नफा शेतकऱ्यांना मिळणार नसेल तर जे बघ्याचमधून मिळतंय तोच योग्य आहे, एवढा मोठा खर्च करू नये हा खरा तर बेस होता. जाऊ द्या, झाल्या गोष्टी झाल्या. परंतु जो त्याचा नफा आहे तो नफा
शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. आजपर्यंत 2007 पासून 2021 पर्यंत 14 वर्षांमध्ये को जनरेशनच्या माध्यमातून एकही रुपया शेतकऱ्यांना FRP च्या पलीकडे जाऊन अदा केला गेलेला नाही. ही खरी कारखान्याची शेतकऱ्यांच्या विषयी असलेली शोकांतिका आहे. तेव्हा माझं एवढंच म्हणणं आहे शेतकरी बंधूंना की जे बाय प्रोडक्ट कारखान्याच्या माध्यमातून निर्माण होतात ह्या बाय प्रोडक्टच्या बाबतीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याने जागरूकपणे अभ्यास केला पाहिजे आणि आपलं म्हणणं कारखान्यापर्यंत मांडलं पाहिजे. त्या संचालक मंडळाला जाब विचारले पाहिजे. दुसरी गोष्ट, जो कार भीमाशंकरकर ऊस जातोय त्या ऊस भीमाशंकरकर कमी प्रमाणात कशा पद्धतीने जाईल याच्याकडे खरं तर संचालक मंडळाने त्या गटाचं लक्ष देणं क्रम प्राप्त आहे. ही जर वास्तू जगवायची असेल, वाचवायची असेल, काम देणू जगवायची असेल, शेतकऱ्यांची काम देणू आहे, तर या संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जनजागृती केली पाहिजे. भीमाशंकर हा आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पर्यायी नाही हे शेतकरी बंधूंनी समजून घेतलं पाहिजे आणि कारखान्यांनी सदा ही भूमिका समजून घेतली पाहिजे. किमान शेठबाबा होते त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की भीमाशंकरपेक्षा आम्ही 1 रुपया तरी वधार देऊ, परंतु हे सगळं धोरण ह्याच्या संचालक मंडळाने मोडीत काढलेलं आहे. त्यांच्या विचारांना तिलांजली दिलेली आहे आणि हा सर्वस्वी मनमानीप्रमाणे जो कारभार चाललेला आहे त्याला कुठंतरी खेळ बसली पाहिजे आणि लवकरात लवकर राहिलेली FRP ही कारखान्याने शेतकऱ्यांना 18% व्याजासहित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे. एवढं मी आजच्या पत्रकार परिषद निमित्ताने सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.